या स्पर्धेतील एकमेव थ्रो गोलंदाज आहेत उमेश पवार. या आतापर्यंतच्या स्पर्धेतला रेकॉर्ड आहे मोर्या चषक खाटेघरचं. एकमेव थ्रो गोलंदाज आहेत ते आहेत उमेश पवार. अशोक गोलंदाजी मार्फत तयार होतील सर्वत्र रसिकांचं आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये सहर्ष स्वागत. मोर्या प्रीमियर लीग दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच काटेकी टक्कर. एक बाजूला मोर्या खाटेघर त्यांच्या विरुद्ध भुवन टीम. सामन्याला सुरुवात मुख्य पंच भारत पवार यांचा प्ले असा इशारा. पहिला चेंडू टॉपेच आणि इथे विनायकला जीवनदान. विनायक खाटेघर याला जीवनदान पहिल्या चेंडूवर. झेल सुटलाय की हा सामना सुटलाय ते मात्र येणारी वेळ कळवेल, कारण विनायकने या अगोदरच्या दोन्ही सामन्यामध्ये रेकॉर्ड बनवलंय. पहिल्या सामन्यामध्ये 7 चेंडूवर 7 चौकार, दुसऱ्या सामन्यामध्ये 3 चेंडूवर 3 चौकार. पाहूया या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय, कॅचेस विन द मॅचेस. गोलंदाज गोलंदाजी मार्फत तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, बॅटचा इनसाइड आहे. चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय. क्षेत्ररक्षक पाटला करतील, चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर. चौकार, 4 रन. भारत पवार यांचा इशारा. या धावसंख्येवर 4 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज अशोक पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अजून एक चांगला स्ट्रोक पॉइंट मधून चेंडू सीमारेखेच्या बाहेर, 4 रन चौकार. आठ धावा धावपल्ले कबर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. एक धाव या चेंडूवर आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल 9 धावा. सुरेख प्रकारचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. चांगला असं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकात धावा आल्यात 10.
गोलंदाज गोलंदाजी मार्ग पर तैयार। व्हाइट बॉल सुमात्र पाहिलं मी तो व्हाइट च्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर। अकरा धावा धावपळ का बरेत गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार। सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत। एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवर। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतील। संघ धावसंख्या आपल्याला जी मात्र पाहायला मिळते 12 धावा। गोलंदाज तयार, सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर आले, चांगलं असं क्षेत्ररक्षण, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा भावेच्या माध्यमातून, चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला जे मात्र पाहायला मिळतं। भावेश आपल्या संघासाठी चांगल्याशे प्रयत्न करताना पाहायला मिळतोय, जरी भावेश कडून पहिला झेल सुटला असेल परंतु आता चांगलं क्षेत्ररक्षण करतोय भावेश। अशा प्रकारचे झेल त्या क्षेत्रामध्ये सातत्यानं खाटेघर संघाचा सदाशिव खाटेघर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो। गोलंदाज तयार, सुरेख प्रकारचा फटका कबरला, चेंडू खेळलाय एक आपला तीन स्ट्रोक, चेंडू सीमारेखेच्या बाहेर, 4 रन चौकार। तयार आणि या दरम्यान सूर्य प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय, एक धावेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे। एकच धाव एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवर। 18 धावा धावपल्या कवर आहेत। टीम भुवन हा सामना जर जिंकत असेल तर 3 संघ 2-2 सामना जिंकतील। नेट रन रेट नुसार जो संघ क्वालिफाय, 2 संघ क्वालिफाय होतील याची नोंद घ्या, आणि हा सामना खाटेघर जिंकला तर खाटेघर आणि शिवळे आंबेले संघ क्वालिफाय होतील। सुरेख प्रकारचा फटका अमरच्या पॅट मधून, नेत्रदीपक स्ट्रोक, षटकार, भारत पवार स्ट्रीट मार्क निशाणी। ओहो सुरे एक प्रकारचा चेंडू, क्लीन बोल्ड फलंदाज बाद विकेट। अमर चे मात्र बाद होतील, पहिला विकेट पतन। गोलंदाज तयार, फुलटा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, षटक संपेल, दुसरं 2 षटक संपली, 24 धावा। डीजे
24 धावा धावपळ कवरच्या मात्र पाहायला मिळतात. अशोक गोलंदाजी मार करता यार, वेळ वाचवा वेळ टीम. पेनल्टी गोलंदाजी यार, सुरे प्रकारचा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू वर, फार दूर, चार रन चौकार. गोलंदाज तयार, या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, सहा षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक तिसरं, 28 ऑन द बोर्ड, 28 धावा आहेत खाटेघर आणि त्यांच्या विरोधात भुवन टीम. दोन्ही टीम मैदानामध्ये संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला. जो संघ मैदानाच्या खाटेघर जिंकला तर टॉपर करेल आजच्या गटातून, आणि भुवन संघ जिंकला तर नेट रन रेट नुसार दोन संघ क्वालिफाय होतील. एक धावा आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुका झाल्यात. या प्रकारच्या चुका कराल तर फार महागात पाहिजे. चेंडू सीमा पार चौकार. आणि तिथून पुढे विनायकने आतापर्यंत पाच चौकार खेळले. गोलंदाज गोलंदाजी मार्ग पर तयार, अशोक बांगर, आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरे एक प्रकारचा चांगल्याशी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारत पवार गोलंदाज पुन्हा एकदा तयार, 32 धावा आहेत. कशा प्रकारची कामगिरी ची मात्र केली जाते. गोलंदाज तयार होतील आणि या दरम्यान हलक्या त्यानं चेंडू जो मात्र खेळला, एक धाव येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. एकच धाव या चेंडूवर आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 33-33 धावा. धावपालिकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक तिसरं मात्र मार्ग असते. गोलंदाज तयार होतील, गोलंदाजी मार्क वर रिवर्स खेळले, चांगला असा स्ट्रोक देविताच्या पॅट मधून चेंडू सीमारेखेचा वेध घेईल चेंडू फरार, छत्रपतींचा छावा, चार धावा. गोलंदाज तयार होतील, रोहित चातामध्ये चेंडू, पाहूया रोहित कशा प्रकारची कामगिरी करतायत. 37 ऑन द बोर्ड,
37 धावा च्या मात्र धावपळ कवर आहेत. गोलंदाज तयार. सुरे एक प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय विनायकच्या पॅट मधून. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 38. 38 रन 38 धावा धावपळ कवर. षटक क्रमांक चौथा मार्गस्थ असताना 38 धावा ज्या मात्र धावपळ कवर आहेत. गोलंदाज तयार होतील. बघा कशा प्रकारची कामगिरी ची मात्र केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू व्हाईट बॉल अवंतर चेंडू. पंच भारत पवार यांचा मात्र इशारा येतोय. संघाचा धावसंख्या वाढेल 39 39 धावा. बघा देवीदास कशा प्रकारची कामगिरी करतील. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. आणि या दरम्यान अजून एक चांगला बॉल चेंडू डॉट चेंडू निर्धाव सो मात्र पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारची गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. चांगला असा स्पेल हाताळताना रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारची गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. धावपालिकावर धाव संख्या 38 सॉरी 39 धावा धावपालिकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार रोहित. फुल टॉच चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर. 6 रन षटका. हा 6 ते 6 किंवा 5 षटकांचा खेळवला जाईल. 5 षटकांचा खेळवला जाईल. 10 मॅचेस उद्या. त्यामुळे सकाळी 9 जर सामने सुरुवात झाली तुम्हाला जेवढे लवकर येतील हे टीम शिळकेपाडा देनोली इंदे शिरगाव आल्याने तर 6 षटकांचे सामने खेळावे लागतील. आणि जर तुम्ही थोडासा उशीर जरी झाला तर 5 षटकांचे सामने पहिल्यापासून चालू केले जातील याची देखील सर्व टीमनी नोंद घ्या. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा फटका विनायक खाटेघरे चक्रमान चेंडू फेकून दिला इसी मारकेच्या बाहेर. आउट ऑफ पा मध्ये आपल्याला शहापूर तालुक्यातील संघ पाहायला मिळतील. 52 धावा आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्यात असेल. चला ताबडतोब साई गणेश नेट आमचे जितू सर यांचं देखील शुभागमन होतंय.
धावसंख्या 52 चार षटक संपली. सुनील येतात गोलंदाजी मार्कवर. सर एक प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार चार रन चौकार. सुरेख प्रकारचा चेंडू आणि तितकाच चांगला असा स्ट्रोक विनायकच्या पॅट मधून जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर चार रन चौकार. योगेश पुन्हा एकदा तयार. बहात्तर धावा धावपाल कवर शिबिरचं षटक आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार चार रन चौकार. सुरेख प्रकारचा फटका विनायकच्या बॅट मधून अजून एक आक्रमण षटका. ब्याऐंशी धावा धावपाल कव्हर. सुरेख प्रकारचा फटका अजून एक षटकार.
धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 90 या धावसंख्येवर. संघ धावसंख्या जी मात्र पाहायला मिळते 90 आणि या दरम्यान फलंदाज बाद 68 या धावसंख्येवर फलंदाज बाद होत आहेत विनायक खाटेकर. धावसंख्येवर बाद होत आहेत विनायक. सॉरी आमच्या स्कोरमुळे मिस्टेक झाली, त्यामुळे सांगता नाही आलं अर्धशतक झाल्यावर, सॉरी दिलगिर व्यक्त करतो. 68 धावांवर बाद होत आहे विनायक खाटेकर. शेवटचा चेंडू धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 90. सर एक प्रकारचा चेंडू, चेंडू हवेत, भावेश गुड कॅच, परंतु भावेश हा जेल पहिल्या चेंडूवर टिपणं
आणि इथे जेल ड्रॉप. इथे टाकला गेलेला चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा, वाईड बॉल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. इथे एक धाव ची मात्र येईल. भुवन टीम सामना जर तुम्ही 33व्या बॉलला जिंकले तर तुम्ही क्वालिफाय होशाल, याची नोंद घ्या. 33 बॉल. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर विकेटचं पतन. क्वालिफाय होईल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. योगेश तयार होत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव आहेत 4. फुल टॉच आणि फुल टॉच चेंडू डिपॉझिट केलाय सीमारेखेच्या बाहेर. षटका. चांगलासा स्ट्रोक आपल्याला जो मात्र पाहायला मिळतोय. षटकार येईल संघाची धावसंख्या 10.
गोलंदाज तैयार, अजून एक चांगला फटका आणि चेंडू सीमा पार सिक्सर। आणि इथे फलंदाज पाच विकेट। षटक क्रमांक चौथ, गोलंदाज तैयार, पुढील चेंडू फलंदाज बाद मैच एक चांगला जाईल। चेंडू लांब पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर, षटका। सूर्यप्रकाश हवेत, रघुनाथ चेंडू खाली, चांगला जेल, हात दुखत असताना देखील चांगला जेल टिपला फलंदाज बाद। सर्व प्रकारचा चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, गोलंदाज तैयार, सर्व प्रकारचा चेंडू, योगेश खाटेकर, चांगला प्रयत्न योगेश, असे प्रयत्न करत राहा, टीमचं नाव खूप मोठं होईल, गुड ट्राय।
हॅलो नाही ते पाहिजे गोलंदाज सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय कव्हरला चेंडू जाईल एक धाव एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 48 पाच बाद 48 पुढील चेंडू आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर चार रन चौका गोलंदाज तयार अमर तयार सहा चेंडू शिल्लक आणि इथे वाईड बॉल सलगचे तीन चौकार सलगचे तीन षटकार जे जे खेळाडू खेळतील त्यांना शेवटच्या दिवशी पारितोषिक सुरेख प्रकारचा फटका चेंडू हवेत आणि फलंदाज बाद ज्यांनी ज्यांनी आपली चौकार हॅट्रिक गोलंदाज तयार सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच चांगलासा स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील एक धाव अमर पुन्हा एकदा तयार आणि सुरेख प्रकारचा चेंडू चेंडू डॉट गोलंदाज तयार आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप रघुनाथच्या माध्यमातून गोलंदाज तयार सुरेख प्रकारचा फटका आणि चेंडू सीमा पार चार रन चौकार हंपर कॉल वाईड बॉल शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आजच्या दिवसामध्ये टॉप करेल मोर्या प्रतिष्ठान खाटेघर आणि दोन नंबरला टीम शिवळे आंबे एक चेंडू टाकून झाल्यानंतर भारत पॉवर आणि कंपनी काय बॅटिंग केली आज भारत पॉवरने आणि इथे सामना हार्डलक भुवन आणि